दापवली विरुद्ध मिथ इलेवन नावा नक्कीच आपण पाहतो या सामन्याचा नक्कीच आनंद घेण्यासाठी या व्यासपीठावर ज्यांचं आगमन होतं ते आमचे अनंत तारेकर यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रण असेल अनंत तारेकर की आपण व्यासपीठावर यावं. तर नक्कीच खेळाडू कक्षामध्ये जे बसलेले प्रेक्षक विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू बसतील. आयोजकांकडनं आम्हाला सांगण्यात येतो वारंवार की आपण त्या खेळाडू कक्षामध्ये कोणीही आपल्या समर्थकांनी किंवा इतर प्रेक्षकांनी बसू नये, अन्यथा त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. त्यामुळे खेळाडूंनीच त्यांना बसून द्यायचं नाही आपल्या कक्षामध्ये. असं आज पहिल्या रात्रीपासून आपण बघितलं अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आहे. तिकडं रूल्स रेग्युलेशन फॉलोज केले जात आहेत. आपण पाहतो या स्पर्धे अप्रतिम स्पर्धा मयूर भोईर शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ अर्थातच आमचे मयूर भोईर यांचं मी मनापूर्वक आभार व्यक्त करेन. मिथुन भोईरचा मी मनापूर्वक आभार व्यक्त करेन. सर्व या ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन. त्यानंतर आपण पाहतात या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालंय मयूर भोईर यांच्यावर असणारा प्रेम. समीर कोहली गव्हाण टेनिस क्रिकेट चे सीईओ अर्थातच फाउंडर गव्हाण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मुंबई सारख्या सर्वत्र रत्नागिरी किंवा बाहेर कुठेही स्पर्धा असू द्या संपूर्ण माहिती त्यांच्या माध्यमातून दिली जाते अशी. समीर कोहली आपलं सहर्ष स्वागत. बोलूया या क्रिकेटकडे. अर्थातच अतिशय महत्वाची लढाई आहे, महत्वाची क्रिकेट मधलं क्रिकेटची लढाई असेल. तर पंच प्रवीण पाटील यांचा इशारा येतो सामना सुरू होण्याचा. विशाल पाटील नॉन स्ट्राईकला दोन पंचांच्या भूमिकेत. तर फलंदाजी वाट्याला आली दापोली संघाच्या कारण नाणेबिके हरला आणि आमंत्रित केलं या विजय नाणेबिके जिंकणाऱ्या न्हावे संघानं. पहिला षटक असेल. गोलंदाज वैष्णव भोईर समोर असणारा घातक फलंदाज टेनिस क्रिकेटमधला इनफॉर्म फलंदाज क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा विश्वजीत म्हात्रे. पहिला चेंडू रनअप चुकला. मी म्हणेन वैष्णव भोईर हा एक सुद्धा नामवंत खेळाडू आहे आपल्या क्रिकेट जीवनात. मॉस स्कूटी मिळवणारा पहिलाच मी म्हणेन हा खेळाडू असेल ज्याला पहिली स्कूटी मिळाली आणि तिथून तो एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक फास्टर वेगवान गोलंदाज ज्याच्या नावावर वेगवेगळे विक्रम आहेत. निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम अदई सर्कल राजीव गांधी मैदानावर याच खेळाडूच्या नावावर समोर. तेवढाच ताकदवान फलंदाज. आ चेंडू वाटेशॉट अगदी स्वतःला झोपून आपण बघितलं तर हीच ओळख आहे विश्वजीत म्हात्रे उर्प अभ्याची. स्वतःला झोकून देतो, फ्रंट फुटला येतो आणि एवढं मी म्हणे ना लक्ष केंद्रित करतो चेंडूवर. नरेंद्र सर किती लक्ष असते या चेंडूवर आणि तेवढ्याच सुरेख पद्धतीनं एवढ्या वेगवान गोलंदाजावर फटका खेळणे मी म्हणे क्रिकेटमध्ये फार कठीण असत. निश्चित नक्कीच रवींद्र साहेब आपण विचार केला शेवटपर्यंत चेंडू पाहतो अप्रतिम या ठिकाणी एक्झिक्यूट करतो फटके. आपण पाहिले तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग हा त्याचा स्ट्रॉंग झोन प्रत्येक स्पर्धेमध्ये समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच हा चेंडू फुल टॉस होता. चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे घाई दाखवली थोडी. ही घाई नक्की संकटात नाही असं असं पाहायला मिळालं असतं परंतु पंचांचा इशारा आला नो बॉलचा. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. पंचांनी नक्कीच या ठिकाणी मला वाटते भीमर चेंडूचा इशारा दिलाय नो बॉल. अर्थातच अवांतर एकदा 1+2 एकूण 3 धावा आणि फ्रीट असेल या चेंडूवर. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. वैष्णव भोईरचा हा चेंडू फुलटॉस होता, वेगवान चेंडू होता. मात्र विश्वजीत म्हात्रेनं चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे खेळला. विश्वजीत म्हात्रे कालच्याच रजनी स्पर्धेमध्ये अगदी 9 चेंडूमध्ये अर्धशतक झळकवणारा हाच तो खेळाडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पहा स्वतःला पूर्णपणे ऑस्टमला झोकून देतो म्हणजे फक्त त्याचं लक्ष या चेंडूवरच असतं की त्या चेंडूला नक्कीच टिपायचं. तो चेंडू फाईन लेग आणि स्क्वेअर लेग क्षेत्राकडे भिरकावून द्यायचा. हा एक माहीर असणारा या फटक्यामध्ये मी म्हणेन हा फेवरेट फटका असेल विश्वजीत म्हात्रेचा आणि तोच फटका आता मारताना हुकतोय चुकतोय. निर्धव चेंडूची समाप्ती. संघाची धावसंख्या 7 धावा वैष्णव भोईर. हा चेंडू सुर्रा चेंडू चांगला बॅकअप स्वतःच्या गोलंदाजी फलंदाजीमध्ये. तेवढा चेंडू चपळाईनं अडवला गेला म्हणजे हा चेंडू अडवताना भगत सर फार कठीण तर असते गोलंदाजाला. एवढ्या वेगानं चेंडू अडवायचा पकडायचा स्वतः गोलंदाजी करत असतं, बॅलेन्स सांभाळावं लागतं. त्या पद्धतीनं हा क्षेत्ररक्षण आता जर गोलंदाज अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं वैष्णव भोईरच्या माध्यमातून.
मालिका वीर मॉस कुटीचा मानकरी ठरला, तर विश्वजीतला बघितलं तर विश्वजीत सुद्धा मालिका वीर बाईकचा मानकरी ठरलाय। फलंदाज बाद विश्वजीत मात्रे सारखा घातक आणि मातब्बर फलंदाज मैदानात। नमस्कार, विश्वजीत बाद झाला फलंदाज, ज्यानं आपल्या फलंदीच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान दिलं, मात्र निराशाजनक बाद झाला। अर्थात स्वतःवर नाराज असेल विश्वजीत मात्र, कारण विश्वजीत मात्रेकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या। आणि मग भगत सर, ज्या ज्या वेळी विश्वजीत मात्रे हा फलंदाज स्टार्ट चांगली गुड स्टार्ट करतो, चांगली सुरुवात करतो, त्या त्या वेळी दापोली संघ नेहमीच विजयाच्या उंबरट्यावर असतं। परंतु आता मात्र थोडासा धोका निर्माण झाली आहे। मी कारण दापोली संघाचा विचार केला तर रजनी स्पर्धेमध्ये आत्ताच वाकडे मैदानावर सुपर फोरमध्ये प्रवेश करून येतोय। म्हणजेच एका रात्रीमध्ये दोन सामन्यांकडे, दोन स्पर्धेकडे लक्ष केंद्रित असणारा हा दापोली संघ। हा चेंडू मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सुमित पाटील साठी चेंडू वैष्णव होईरचं कौतुक करावंच लागेल। वॉट ए डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू। या चेंडूनं आठवण करून दिली भगत सर विश्वजीत ठाकूरची, या चेंडूनं आठवण करून दिली मोठ्याची। ज्या पद्धतीनं मोठ्या चेंडू फेकतो त्या पद्धतीनं वैष्णवनं चेंडू फेकला निर्धाव। आणि ज्यावेळी आम्ही या वैष्णवची मुलाखत घेतली त्यावेळी नक्कीच त्यांनी उत्तर दिला होता की मोठ्याला मी आदर्श समजतो आणि मोठ्याचा आदर्श समोर ठेवूनच मी गोलंदाजी करत असतो। आणि तोच चेंडू आपल्याला फेकताना पाहायला मिळतो, हा गोलंदाज वैष्णव भोईर। व्हेरी गुड बॉल, षटकातला शेवटचा चेंडू, एक चेंडू वैष्णव भोईर, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक। हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर पडला चेंडू, अगदी वेगानं चेंडू, चेंडू जातो निर्धाव, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव, धाव संख्या स्थिर, पहिलं षटक समाप्त, एक बाद, महत्वपूर्ण फलंदाज बाद, विश्वजीत मात्रे 7 धावा। रवींद्र आपण लगेच आपण पाहतायत, पहिला षटक समाप्त, धावफलकावर धावसंख्या 1-7, जय हनुमान दापोली संघाची। बघा सर, आता विचार केला तर रजनी स्पर्धेचा अनाउन्समेंट केला जातो आहे गावठाणचे आमचे सुनील मडवे, अर्थात शांताराम शेठ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 2 दिवसीय फक्त 16 संघांची स्पर्धा असेल नाईट रजनी स्पर्धेचं आयोजन केलं जातो आहे सुनील मडवे यांच्या माध्यमातून। 16 संघ, 1 लाख प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक अर्थातच 55 लाख, अर्थातच 55 हजार, अर्थातच 1 लाख आणि 55 हजार, म्हणजेच या 2.5 लाखाची स्पर्धा असेल। फक्त 16 संघांना प्राधान्य दिलं जात आहे, तर आम्हाला अनाउन्समेंट केलं जात आहे 1,11,000, त्यानंतर 55,555 असं 2 बक्षीस, 16 संघांना फक्त प्राधान्य, अतिशय सुंदर आणि चांगली स्पर्धा सुनील मडवे यांच्या माध्यमातून। हा चेंडू प्रहार विशाल जितेकरच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भूषण हजर, झेल टिपला गेला, फलंदाज विशाल जितेकर झेलबाद। तुझ्या माग माग किती घोळ, त्यात गोंड गप्पन माग काळ जात राहुला, आय लव्ह यू चा झेंडा गे, विशाल जितेकर सुद्धा निराशाजनक कामगिरी करून पडतोय। विशाल जितेकरला थांबावं लागत होतं, मी म्हणेन थांबणे गरजेचं होतं, कारण विशाल जितेकर सुद्धा एक चांगला फलंदाज, मात्र 0 या धावसंख्येवर बाद झाला विशाल। विश्वजीतच्या मागून लगेच तंबूमध्ये परतला गेला फलंदाज विशाल जितेकर। 2 बाद, संघाची धावसंख्या 7, नावा संघ मात्र आता पुन्हा एकदा बाजू मजबूत करत असताना नवा संघाची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते। आणि हर्षल गलतला मिळालेली पहिली सफलता, हर्षल गलत या गोलंदाजाचा विचार केला तर हा गोलंदाज आपण पाहताय फक्त 1 ते 2 पावलांचा स्टार्ट, परंतु नियंत्रित गोलंदाजी। पुन्हा एकदा चेंडू कोलवर होता, चेंडू सरळ स्ट्रेट राहू, प्रशांत सुमितच्या बॅट मधून आला हा खणखणीत चौकार।
मला आमदार झालं सारखं वाटतंय हे जवळ बघितलं तू माझ्याक मला आमदार झालं सारखं वाटतंय. मास्टर पहिल्या चेंडूवर सफलता, दुसऱ्या चेंडूवर चौकार. सूरज आपण बघितला तर सुमित पाटील ज्यानं दोन चेंडू निर्धाव केला, तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून संघाची धावसंख्या धावफलकावर 7+4 अर्थात 11 धावा. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट, दोन बाद 11 धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय. हर्षल घरत गोलंदाज, चेंडू गेलाय, चेंडू नवीन दिला जाईल, लगेच जास्त थांबायचं नाही. निकित आपण पाहताय चेंडू गेलेला आहे परंतु धावफलकावर धावसंख्या 11. आणि याच दरम्यान मित्रांनो या स्पर्धेसाठी भेट देत असताना आपल्या या मान्यवर व्यक्ती सन्मान्य आदरणीय उद्योजक भायशेठ साहेबांचं आगमन होतोय, तर त्यांचं सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या समवेत नंदराज शेठ मुंगाजी, नक्कीच लॉरी चालक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष, यांचं सुद्धा त्यांच्या समवेत स्वागत असेल. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. हा चेंडू फुल टॉस, चेंडूचा प्रमिट विकेट क्षेत्राकडे, काउ कॉर्नरच्या दिशेनं वन बाउंड सीमापार, चार धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजी मास्टर. या बॅक टू बॅक दोन चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा, दोन बाद पंधरा. पण पाहतात या व्यासपीठावर आगमन झालं अतिथी मान्यवरांचं, मात्र चौकारनं स्वागत केलंय मान्यवरांचं, भाया शेठ साहेबांचं, नंदराज शेठ मुंगाजी यांचं. बॅक टू बॅक तीन चौकार. फोर प्लस वन, पाच धावा वाढल्या गेल्या संघाच्या धावफळकावर, संघाची धावसंख्या लागली गेली 20 धावा, 20 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. फ्रीट असेल 20 धावा धावफळकावर, सुमितचं कौतुक करावं लागेल. सुमित पाटीलनं मात्र सर्वस्व खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. आणि इथून विशाल जितेकर, इथून विश्वजित मात्रे बाद झाल्यानंतर एकमेव किल्ला लढवण्याचं काम केलं जातोय सुमित पाटीलच्या माध्यमातून. बॅक टू बॅक तीन चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा फ्रार, कदाचित चौथा चौथा. थँक्यू सो मच. आता मात्र चौकार हॅट्रिक मात्र होऊन गेली आहे, पण इथून पुढे जर चौकार हॅट्रिक मारले तर नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं 2000, आणि षटकार हॅट्रिक मारले तर 5000 रुपयाचं बक्षीस. नक्कीच वाहतूक लॉरी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांचं आगमन झालं आणि या बक्षिसांची खैराट. मात्र नंदराज शेठ मुंगाजी आपलेच बंधू दत्ता मुंगाजी यांनी कालच्या रजनीमध्ये फार मोठा ATM खुल्ला केला होता. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 5000 रुपये, षटकार हॅट्रिक साठी सुद्धा 5000 रुपये बक्षिसांची खैराट. आज मात्र या मैदानावर भाया शेठ साहेबांचं आगमन. हॅलो उद्योजक म्हणून या परिसरामध्ये ओळख आहेत नंदराज शेठ मुंगाजी साहेबांचं सुद्धा आगमन असेल. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, डायरेक्ट हिट, नावा विरुद्ध दापोली असा सामना पाहत आहोत आपण. मीट 11 नावा विरुद्ध आपण पाहताय जय हनुमान दापोली संघ. या दोन संघामध्ये हा चेंडू मात्र या चेंडूवर पळून काढली एक धाव, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर. बघा सर आपण विचार केला तर पाहुण्यांचं आगमन झालं, पाहुण्यांनी बक्षिसांची खैराट या मैदानावर लावली आहे. षटकार हॅट्रिक 5000, चौकार हॅट्रिक 2000 आणि विकेट हॅट्रिक 5000. नंदराज शेठ मुंगाजी एक दानशूर व्यक्तिमत्व आज आपला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहणार आहोत आता क्रिकेटचा थर्रार चालूच राहणार आहे. तर सिद्धेश ट्रॉफी या चषकाचं सुद्धा आपण आयोजन केलं जाणार आहे नंदराज शेठ मुंगाजी यांच्या माध्यमातून. सिद्धेश ट्रॉफी 12 तारखेला त्यांचा सिद्धेशचा वाढदिवस असल्याकारणानं त्याचं औचित्य साधून 11, 12 आणि 13
अशी त्यांनी तारीख डिक्लेअर केली आहे या मैदानावर की त्यांच्या या नाईट स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू अर्थातच मोठी टुर्नामेंट असेल ओपन टुर्नामेंट 16 संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मातब्बर संघ असतील बाहेरचे 2 लाख रुपये आणि 1 लाख असं क्रमांक असेल. तर मोठी स्पर्धा पाहायला मिळेल नंदराज शेट मुंगाजी यांच्या वतीनं. परंतु कालच्या रजनीमध्ये दत्ता शेट मुंगाजी यांनी सुद्धा बक्षिसांची खैराट केली होती खेळाडूंना आणि त्याचबरोबर समालोचकांना सुद्धा 2000 रुपयाचं बक्षीस दत्ता शेट मुंगाजींना दिल्या होत्या. नक्कीच कुठल्या प्रकारची हॅट्रिक मारेल त्याला नक्कीच मानव शेट आणि निलेश गायकवाड यांच्याकडनं 3000 रुपयाचं बक्षीस. विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक 3000 रुपयाचं बक्षीस. तर नंदराज शेट मुंगाजी यांच्याकडनं 5000 आणि 2000 या ठिकाणी चौकार हॅट्रिकसाठी म्हणजे बक्षिसांची खैराट असेल. 5000 घेऊन नक्कीच तब्बल 8000-9000 रुपये घेऊन जाणार षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक जो फटकावेल. चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू चेंडू नक्कीच सिलिमिडॉन कडे ट्रॅव्हल झाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा 27 रन्स 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. बघत सर जर विचार केला तर आज नंदराज शेट मुंगाजी यांनी तिसरी रजनी स्पर्धा डिक्लेअर केली आहे. दुसरी रजनी स्पर्धा 3 मार्चला ओले मैदानावर होणार आहे. पहिली रजनी स्पर्धा निलेश गायकवाड यांच्या माध्यमातून आपण बघितली मात्र तिसरी रजनी स्पर्धा सुद्धा डिक्लेअर म्हणजे ओले गावमध्ये क्रिकेटची पंढरी पाहायला मिळते. रजनी स्पर्धा सलग 3 स्पर्धा अप्रतिम विमानेने योगदान देत आहेत. क्रिकेटसाठी फार मोठं प्रेम पाहायला मिळतं या ओला आणि कुंडेवाल गावामध्ये. आणि आज मात्र मयूर भोईर शैक्षणिक सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा सामाजिक क्षेत्र अर्थातच सामाजिक कार्य आणि भव्य दिव्य व्यासपीठ हे सुद्धा उभारलं आहे सरपंच अर्थात त्यांच्या नावानं मिथुन शेठ भोईर यांच्या आई नक्कीच त्यांच्या नावानं. परंतु हा चेंडू गलीच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी खणखणीत चौकार. या ठिकाणी पक्षिदांची कैराट वैष्णव भोईरसाठी सुवर्ण संधी. जर त्रिफलाचित फलंदाज बाद केला त्रिफलाचित केला तर 1000 रुपयाचं बक्षीस मानव शेठ आणि निलेश गायकवाड यांच्याकडून देण्यात येईल. हा चेंडू नक्कीच फलंदाज सन्मान देतो सुमित. पॉईंट क्षेत्राकडे 1 धाव 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं जातोय. 2 धावांच्या मदतीनं मात्र संघाची धावसंख्या 33. तर नक्कीच पहा या ठिकाणी बघत सर आपण रशन आपण कौतुक करूया मानव शेठ आणि निलेश शेठ गायकवाड यांचं. कॉमेंट्री अर्थात कॉमेंट्री बॉक्स अर्थात समालोचकांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जोरदार आला मित्रांनो. नक्कीच मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. कालही आम्हाला दत्ता शेठ मुंगाजी यांनी 2000 रुपयाचं बक्षीस दिलं. आज निलेश शेठ गायकवाड आणि मानव शेठ यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आम्हा समालोचकांना. नक्कीच आमचं मन भरून येत असतं नेहमीच भगत सर कारण आपलं समालोचन करत असताना ज्यावेळी खेळाडूंना बक्षीस मिळतं त्यावेळी समालोचकांना सुद्धा बक्षीस देण्यात येतं. तर मनापासून आभार आहे रिया एंटरप्राइजेस मालक राजू शेठ साहेबांचं आगमन होतोय या व्यासपीठावर त्यांचं सहर्ष स्वागत असेल. रिया शेठ अर्थातच रिया एंटरप्राइजेस मालक आहेत राजू शेठ साहेब आपला सहर्ष स्वागत. हा चेंडू प्रहार चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज फलंदाज होतोय झेलबाद प्रशांत जितेकर. थँक्यू. बघा सर आपण काय म्हणाला ज्या पद्धतीनं आपल्याला बघितलं खेळाडूंना सुद्धा बक्षीस लावण्यात येतोय कॉमेंट्री बॉक्ससाठी अर्थातच आम्हा समालोचकांसाठी निलेश शेठ गायकवाड आणि मानव शेठ साहेबांकडनं 1000 रुपयाचं बक्षीस काय म्हणाला आपण. नक्कीच खूप मोठं त्यांचं योगदान रवींद्रचा आपण विचार केला तर कॉमेंटेटरसाठी देखील त्यांचा हौसला आणि कॉमेंट्री खूप कडक व्हावी ही अपेक्षा नक्कीच असेल. थँक्यू सो मच. मी मनापासून आभारी आहोत आपला. काली आम्हाला दत्ता शेठ मुंगाजी यांना 2000 रुपयाचं तब्बल बक्षीस या समालोचन कक्षामध्ये देण्यात आलं आहे.
नक्कीच जोरदार टाला मित्रांनो. नंदराज शेठ मुंगाजी यांना सुद्धा 3000 रुपयाचं बक्षीस. समालोचन कक्षा अर्थातच कॉमेंटेटर साठी मनापासून आभार व्यक्त करतोय. बघा सर रोशननं आपण विचार केला तर आता मात्र कॉमेंटर यांच्यावर सुद्धा आतषबाजी केली जाते. बक्षिसांची कैराट क्या बात आहे. षटक क्रमांक 33 चालू आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावा. मनीष घरात येतोय गोलंदाज चौथं षटक फेकण्यासाठी 34 धावा धावफलकावर. आमच्या रोहित गायकवाड सुद्धा असतायत की खऱ्या अर्थानं प्रथमच असं पाहतो की कॉमेंटेटर्सना एवढे बक्षीस आणि हे ओला आणि कुंडेवाल मैदानावरच होतं, दुसऱ्या कुठे पाहायला मिळत नाहीये. खास अभिमानानं सांगेन मित्रांनो, कारण ओला आणि कुंडेवाल मैदान शेवटच्या रात्रीपर्यंत 3 वाजू द्या 4 वाजू द्या बक्षिसांची खैराट आणि खैराटच असते. एवढं प्रेम आहे या क्रिकेट खेळाडूंवर, एवढं प्रेम आहे या क्रिकेटवर. धन्यवाद नंदराज शेठ मुंगाजी साहेब, आपलं मी मनपूर्वक आभारी आहे. 3000 रुपयाचं बक्षीस समालोचकांना दिल्याबद्दल. आणि पाहायला मिळतो हा मास्टर. तर षटकाराचं बक्षीस पटकावलं पंड्यानं, नंदराज शेठ मुंगाजी यांचं 500 रुपयाचं बक्षीस. तर विकेट साठी त्रिफलाचित केला तर निलेश शेठ गायकवाड आणि मानव शेठ साहेबांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस. हा चेंडू पॉइंट क्षेत्राकडे चेंडू जातोय सीमा पार, 4 धावांसाठी चौका. थँक्यू सो मच. 5 संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 44 धावा. विश्व जीत मात्रे विशाल जितेकर बाद झाल्यानंतर या दोन खेळाडूंना सर्वस्व जबाबदारी स्वीकारले, अंगावर खांद्यावर घेऊन सुरेख फलंदाजी केली आणि संघाची धावसंख्या 1 वाढली 45 धावा. 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक चौथं चालू आहे, 5 षटकांचा सामना, चौथं षटक, 45 धावा धावफलकावर. व्यासपीठावर उपस्थित नंदराज शेठ मुंगाजी नक्कीच वाहतूक लॉरी चालक सलग संघटनेचा अध्यक्ष आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक समाज कार्यकर्ते, नेहमीच त्यांची प्रामुख्याने भूमिका असते. भगत सर आमच्या ओवल्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या नेहमीच ते आवर्जून हजर असतात. ते मग स्पर्धा क्रिकेटचे असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, 26 जानेवारीचे कार्यक्रम असू द्या किंवा सामाजिक क्षेत्र असू द्या, ते नेहमीच उपस्थित असतात असे नंदराज शेठ मुंगाजी. त्यानंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव कमवणारे उद्योजक मानव शेठ साहेब, निलेश शेठ गायकवाड यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. त्यानंतर सौरभ जितेकर ज्यांचा आपण यथोचित मान सन्मान केला, अर्थात सौरभ जितेकर यांच्याकडनं प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपयाचं बक्षीस. नक्कीच सुमित साठी बक्षीस आलंय, सुमित साठी बक्षीस आलंय, 1000 रुपयाचं बक्षीस असेल. चौकार षटकार नंदराज शेठ मुंगाजी यांना 500 रुपये, विकेट साठी सुद्धा 500. पहा खेळाडूंना किती समर्थन, खेळाडूंचं मनोबल वाढवण्यात येतं. शिकलेली नव्हती का रमंदमाई, अडाली होती का रमंदमाई, शिकलेली नव्हती का मास्टर. बँकच्या कॅश काउंटरवर आपण बसलोत, नुसत्या नोटा येत आहेत त्या ठिकाणी, कारण बक्षिसांची खैराट. मी स्कोरर मित्राला विनंती करेन की आपण नोट डाऊन करा. गोलंदाजाने गोलंदाजासाठी सुवर्ण सध्या असेल, जर गोलंदाजाने इथून 2 चेंडू स्वैर फेकले तर 1000 रुपयाचं बक्षीस. क्या बात है, अगला वेगला बक्षीस. हा चेंडू या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर
56 धावा पहा भगत सर कशा पद्धतीने विशाल जितेकर विश्वजीत मात्रे बाद झाल्यानंतर त्यांनीही दाखवून दिलं की या ठिकाणी एकावर कोणी अवलंबून राहायचं नाहीये, एका खेळाडूवर आपण कधीच अवलंबून राहायचं नाहीये, कारण त्याची तीच ताकद ती धमक त्यांच्याकडे आहे आणि ती दाखवली प्रशांतनं आणि सुमितनं एक जबरदस्त खेळी करून संघाला सावरण्याचं काम केलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 56 धावा, षटक क्रमांक 4 समाप्त, 56 धावा, अंतिम षटक, स्लॉग वरचं षटक, शेवटचं षटक. इथून गोलंदाजाने दोन चेंडू स्वेअर फेकले तर निलेश शेठ गायकवाड आणि मानव शेठ साहेबांकडनं 1000 रुपयाचं बक्षीसचा षटकार मारला, विकेट पटकावला तर 500 रुपयाचं बक्षीस नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं आणि निलेश गायकवाड आणि मानव शेठ यांच्याकडनं 500 रुपये. म्हणजे प्रत्येक खेळाडूला सुवर्ण संधी, त्रिफलाचित बाद केला गोलंदाजानं तर 1000 रुपयाचं बक्षीस निलेश शेठ गायकवाड आणि मानव शेठ यांच्याकडनं. म्हणजे बक्षीस प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे लावण्यात आली आहे. इथून समालोचकांना सुद्धा बक्षीस देण्यात आलं. पहा मैदानावर खेळाडूंना सुद्धा चांगलं समर्थन दिलं जात आहे. म्हणजे प्रत्येक या क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं मनोबल आणि वाढवताना आणि त्यांना समर्थन देताना आमचे लाडके मान्यवर पाहुणे पाहुण्यांनी शोभा वाढवली या व्यासपीठाची आणि नक्कीच या व्यासपीठामध्ये बक्षिसांची खैराट वर्षाव पाहायला मिळतोय. हा चेंडू सुमितसाठी, चेंडू नक्कीच फाईन लेग क्षेत्राकडे स्क्वेअर लेग क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न केला सुमितनं. सुमितच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये, चेंडू आणि चेंडू पलीचा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव, संघाची धावसंख्या स्थिर, धावफलकावर 56. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज येतोय भूषण भोईर. मनीष गरजचा विचार केला तर मनीष गरजनं फार महागडं षटक फेकलं, तब्बल 22 धावांचं षटक मनीष गरजनं फेकलं. परंतु वैष्णव भोईरचं मी कौतुक करेन, ज्यानं 15 धावा देऊन 2 सफलता. व्हेरी गुड बॉलिंग वैष्णव. मात्र गोलंदाज येतोय 5वं षटक फेकण्यासाठी भूषण भोईर. हा चेंडू पाहायला मिळतोय, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, अर्थातच एक रन, एक धाव काढली आहे अभ्यासावी, एक धाव वाढली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली, संघाची धावसंख्या 57 रन्स ऑन स्कोर कार्ड. अर्थातच फलंदाज बाद झालेत. आपण बघितले तर दापोली संघाचे 3 फलंदाज बाद झालेत, विश्वजीत, विशाल आणि प्रशांत जितेकर. तर 3 बाद संघाची धावसंख्या धावफलकावर 57 रन्स. इथून चांगलं षटक फेकावं लागेल भूषण भोईरला, कारण दापोली संघाकडे तेवढे ताकदवान गोलंदाज आहेत हेही विसरता कामा नाही. हा चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला प्रशांतनं, अर्थातच पांड्यानं, परंतु 5 चेंडू 30-yard सर्कलमध्ये असताना चित्त्याच्या चपळाईनं धावा पळून काढल्या 2 आणि 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या 59 जाऊन पाहायला मिळते. या मैदानावर उच्चांक आहे तुर्बे संघाचं. या मैदानावर 3 रात्रीमध्ये सर्वाधिक धावसंख्या काढल्या गेल्या आहेत तुर्बे संघानं. ते 87 धावांचं टार्गेट सेट केलं होतं तुर्बे संघानं. हा चेंडू प्रशांत कांबळे उर्फ पांड्याच्या मास्टर. संघाची धावसंख्या धावफलकावर या षटकाराच्या मदतीनं वाढली गेली. संघाची धावसंख्या 65 रन्स 65 धावा. अप्रतिम टोलेबाजी, सुरेख फलंदाजी आणि बक्षिसाचं मानकरी वारंवार होत असताना प्रशांत आणि सुमेत. आमच्या मान्यवर निलेश गायकवाड, उद्योगपती नरंतर मानव शेठ पाटील, उद्योगपती नंदराज शेठ मुंगाजी, उद्योगपती भाया शेठ म्हात्रे, उद्योगपती या सर्वांच्या वतीनं लावलेली बक्षिसांची खैराट. मात्र त्रिफलाजीत बाद 1000 रुपयाचा मानकरी ठरला गोलंदाज आणि प्रशांत कांबळेची ST उद्ध्वस्त झाली. प्रशांत कांबळे मैदानातून बाहेर. 8 चेंडू 29 धावांची खेळी करत मास्टर 29 धावांची दमदार खेळी करून बाद जाणारा फलंदाज प्रशांत कांबळे उर्फ पंड्या. अप्रतिम खेळी, सुरेख फलंदाज. फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज मैदानात ऋषी भोईर. दापोली संघाची धावफलकावर धावसंख्या
65 बघा सर आपण ज्या ज्या वेळी या दापोली संघाला पाहतो मैदानावर नेहमीच समालोचन करत असताना दापोली संघाने नेहमीच चांगली भूमिका केली आहे. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन आपलं सौभाग्य असतं की एक असा संघ असतो की नेहमी आपण समालोचन करत असताना ते संघाची चांगलीच भूमिका पार पडत असते. त्यामुळे तो संघाची पूर्ण माहिती आपल्याला सहजरित्या समजली जाते. पाहूया या स्लॉगवरच्या षटकाकडे बोलूया. अंतिम षटकातला या अंतिम एक चेंडू असताना गोलंदाज भूषण भोईर हा चेंडू पॅडवर आदळतो. जोरदार फील. फलंदाज पायची स्वरूपात बाद होतोय. मिळाली सफलता. फलंदाज ऋषी भोईर बाद. पहिला सत्र समाप्त. धाव फलकावर धाव संख्या 5 षटकांमध्ये 65 धावा 13 सरासरीनं धावा जमवण्याचं काम केलं जय हनुमान दापोली संघानं. आणि 66 धावांचं आव्हान समोर ठेवलं ते म्हणजे मीत 11 नावा संघासमोर. मीत 11 पॅकर्स आपण पाहतात. महेश भोईर या स्पर्धेचे आयोजक नावे संघाचे पॅकर्स. नक्कीच आपण पाहतात या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पहिला सत्र समाप्त. यथोचित मान सन्मान करणे फार आपण रास्त ठरलं जातं या व्यासपीठावर ज्यांचं आत्ताच आगमन झालं. आणि भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे अतिथी देव भव येणाऱ्या मान्यवरांचं पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान करणं हे आमच्या आयोजकांचं परम कर्तव्य. आणि ते मान सन्मान करण्यासाठी मी सर्वप्रथम या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बाया शेठ म्हात्रे साहेब उद्योगपती यांना विनंती करेन की आपण आमच्या अर्थात स्वागत कक्षाच्या समोर येऊन प्रेमाचं मान सन्मान स्वीकारावं. आणि ते देण्यासाठी मी विनंती करतोय राजेंद्र आत्माराम पाटील माजी उपसरपंच मानगर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते बाया शेठ म्हात्रे उद्योगपती एक मी म्हणेन व्यावसायिक क्षेत्रामध्ये घेणारी उंच भरारी म्हणजे बाया शेठ म्हात्रे साहेब यांचं यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय राजेंद्र पाटील मानगर यांना की आपण आपल्या शुभास्ते बाया शेठ म्हात्रे यांना प्रेमाची आणि मायेची शाल त्यांच्या अंगावर परिधान करून सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपल्या या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना जोरदार टाळ्यांना सन्मानित करूया मित्रांनो. धन्यवाद भाया शेठ साहेब आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर मित्रांनो ओवले गावातील एक समाज कार्यकर्ते आणि वाहतूक अर्थात लॉरी चालक वाहतूक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष लॉरी चालक मालक वाहतूक संघटनेच्या अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी एक समाज कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं क्रीडाप्रेमी नंदराज शेठ मुंगाजी यांना विनंती करेन की आपण या प्रेमाचा मान सन्मान स्वीकार करावा. तर शरद भोईर यांना विनंती करेन की आपण लॉरी चालक मालक संघटना वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अर्थातच नंदराज शेठ मुंगाजी यांचं यथोचित मान सन्मान करावं. पहा मित्रांनो एक समाज कार्यकर्ते आणि नेहमीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये अवर्जून उपस्थिती त्यांची लाभली जाते ते असे नंदराज शेठ मुंगाजी यांचं प्रेमाची मायेची शाल त्यांच्या अंगावर परिधान करून प्रेमाचं प्रतीक अर्थात सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना जोरदार टाळ्यांना आपण सन्मानित करूया मित्रांनो नंदराज शेठ मुंगाजी. त्यानंतर मी विनंती करेन प्रकाश भोईरेना की आपण आपल्या शुभास्ते मान सन्मान करायचं आहे ते सन्मान्य आदरणीय विकास मोरे ग्रामपंचायत सदस्य वारदोली. विकास मोरे साहेब आपण या आपलं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावर होणार आहे. ग्रामपंचायत अर्थात राजकीय क्षेत्रामधलं फार मोठं नाव विकासजी मोरे साहेब यांचं यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी प्रकाश भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते विकास मोरे यांना प्रेमाची आणि मायेची शाल उबदार शाल अंगावर परिधान करून सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्यानं मित्रांनो स्वागत आणि सन्मान करूया विकास मोरे साहेबांचं. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय राजकीय आणि सॉरी सर्वार्थानं व्यावसायिक क्षेत्रामध्ये अगदी उंच भरारी घेणारे
एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपले उद्योजक सन्माननीय मानव शेट पाटील साहेबांना विनंती करेन की आपणही प्रेमाचा मान सन्मान स्वीकारावर. तर मिथुन भोईर साहेब या स्पर्धेचे सर्व सर्वे मुख्य आयोजक यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते मानव शेट पाटील साहेबांचं उद्योजक व्यावसायिक क्षेत्रामधलं फार मोठं नाव जोरदार टाळ्यानं मित्रांनो मानव शेट पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान आणि सत्कार करूया. धन्यवाद मानव शेट पाटील साहेब. आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सर्वांनी शोभा वाढवली आहे. तर थोड्याच वेळात आपण पाहतो एक अजून एका आदरणीय व्यक्तिमत्वाचं स्वागत राहिलंय मित्रांनो. कमी वयामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये फार मोठं भाग्य आणि फार मोठं उंच भरारी घेणाऱ्या ओले गावातील एक आदरणीय व्यक्ती अर्थातच निलेश गायकवाड उद्योजक यांनाही विनंती असेल की आपणही प्रेमाचा मान सन्मान स्वीकारावा आणि ते सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या आयोजकांमध्ये शैलेश भोईरांना विनंती करेन की आपण आपले शुभास्ते निलेश गायकवाड यांचा यथोचित मान सन्मान करावा ज्यांच्या वतीनं आपण रजनी स्पर्धेचं अप्रतिम आयोजन बघितलं ओला मैदानावर आणि आज मात्र व्यावसायिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव कमवलं ते निलेश गायकवाड यांचं मित्रांनो जोरदार टाळ्यानं स्वागत करूया. प्रेमाची आणि मायेची शाल अंगावर परिधान करून पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर मी राजन भगत साहेबांना विनंती करेन की सन्मान्य आदरणीय अर्थातच गव्हाण टेनिस क्रिकेटचे संस्थापक समीर कोहली यांचा पण यथोचित मान सन्मान करावा. थोडी माफी असेल मित्रांनो परंतु पाहुण्यांचा आदर सत्कार करणे फार गरजेचं असणार आहे. आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. त्यानंतर मी आमचे आयोजक लहू कातकरी यांना विनंती करेन की अर्थातच अनंत तारेकर पारगाव अनंत तारेकर अँड फोटोग्राफीचे मालक अनंत तारेकर यांचं यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी लहू कातकरी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्त्या अनंत तारेकर यांचं यथोचित मान सन्मान करावं. तर नक्की धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून घेऊन चलतो पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रामध्ये. थोडीशी माफी मागूया परंतु पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा प्रहार केला गेला फलंदाज भूषणच्या माध्यमातून प्रहार केला गेला फलंदाज अमोल चलवानच्या माध्यमातून आणि या दोन फलंदाजांना तब्बल 16 धावा झाला. या पहिल्या मॅन्डेटरी षटकामध्ये एक हणावारीचा पवित्रा स्वीकारला 16 धावा धावफलकावर. तर वलिया या दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रातला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक ऐकूया आमचे नरेंद्र भगत सर यांचा हिंदीचा आवाज. धन्यवाद रविंद्रवा. 16.20 के औसत से 30 गेंदे और 66 रनों की आवश्यकता. बहुत ही शानदार मुकाबला यहाँ पर तमाम गणमान्य अतिथियों की उपस्थिति में. इस बीच ऑन साइड में लॉब करना चाहते थे. नक्कीच आपण पाहताय ते हा प्रवास समालोचकांचा सातत्यानं प्रत्येक मैदानावर असल्याकारणानं नक्कीच थोडासा अडथळा निर्माण होते नरेंद्र. परत अप्रतिम समालोचक आणि मित्रांनो हिंदी आणि मराठीवर प्रभुत्व असणारे आमचे समालोचक. तर ऐकूया पुन्हा एकदा कंटिन्यू करूया या सामन्यासाठी. अर्थात आता दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोशन मात्रे. रोशन मात्रेचा हा चेंडू जातो निर्धाव धावसंख्या धावफलकावर स्थिर. आपण पाहतात एक बिग फाईट फार मोठा सामना असेल या दोन संघामध्ये. फार मोठा अंतिम सामना असा बघितला तर या पहिल्या फेरीतला असेल. परंतु हा सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार हा येणारा वेल सांगेन. जय हनुमान दापोली विरुद्ध मीत इलेव्हन म्हटलं तर महेश भोईर यांनी पॅक केलेला हा नावा संघ. जोरदार अफेल पायावर आदळतं चेंडू जोरकस अफेल. मात्र आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त या अफेलमध्ये. पंचांनी इशारा दिलाय लेगबाई अर्थातच मिळाली एक धाव एका धावेच्या मदतीनं 17 धावा धावफलकावर.
तर पाहूया निर्धाव चेंडू. तर नक्कीच निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या स्थिर 17 धावा धावफलकावर, 17 धावा धावफलकावर. हा चेंडू ऑफ स्टंपला ट्रॅव्हल होतोय. सुर्रे गोलंदाजी, कौतुक करावं लागेल रोशन मात्रेचं. इथून बॅक टू बॅक चेंडू फेकला गेला. दुसरा निर्धाव. रोशनचा जर विचार केला तर रोशननं 5 चेंडू मध्ये फक्त एक धाव, म्हणजे इथून 4 चेंडू निर्धाव फेकलेत रोशन मात्रे या गोलंदाजानं. एक डावकुरा गोलंदाज आणि या विकेटवर जास्तीत जास्त डावकुरे गोलंदाज यशस्वी झालेत. मात्र अमोलच्या बॅट मधून आलेला हा स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग क्षेत्राकडे 4 धावांसाठी वन बाउंड सवकार. चौकारात षटकारासाठी आतषबाजी बक्षीस, तर विकेट साठी अर्थातच बॅक टू बॅक 2 विकेट पटकावले तर रोहन वासकर यांच्याकडनं 500 रुपये. 18 चेंडू 46 धावांची गरज. आपण पाहता या व्यासपीठावर उपस्थित ओवले गावातील आमचे अर्थातच प्रमोद दाफोलकर पीडब्ल्यूडी, अर्थातच आपण पाण्याची लाईन पाहता त्यावर कार्यरत असणारे प्रमोद दाफोलकर यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करते की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. तर आयोजक आपण पाहतायत मिथुन शेठ भोईर मयूर भोईर यांना विनंती करूया की प्रमोद दाफोलकर ओवळे यांचं यथोचित मान सन्मान करावा. तर नक्कीच येते 11-12-13 अर्थातच सिद्धेश मुंगाजी, नंदराज मुंगाजी यांचे सुपुत्र, यांचा वाढदिवस असल्या कारणानं स्पर्धा रजनी स्पर्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रात तर नव्हे तर देशभरातले खेळाडू आपण आणू शकता अशी मोठी स्पर्धा आयोजित केली गेली आहे 11-12-13 मार्च. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हा. तर नक्की त्यानंतर वासुदेव भोईर कोलिकोपर यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान करावा मी आयोजकांना विनंती करतो. हा चेंडू अगदी हवेमध्ये गगनभेदी चेंडू जेलकाली क्षेत्रक्षेत श्रेष्ठ जेल टिपला जातोय. अमोल सेल्वन सारखा घातक फलंदाज जेलबाद मैदानातून बाहेर. फलंदाज बाद झाला आपण बघितला तर अभ्यासावी फलंदाज बाद होतोय भूषण भोईर. भूषण भोईर फलंदाज बाद झाला. वैयक्तिक 6 या धावसंख्येवर आता चांगली कामगिरी केली आहे. हा छोटी वाटा डिलिव्हरी आहे फलंदाज श्रीफलाचित बाद ऋषिकेश भोईरचा. हा चेंडू ब्लॉक ऑल चेंडू एस टी उद्ध्वस्त करून टाकतोय अमोल सेल्वन.
तरीकीत आपण पाहताय तहसील संघाची धावसंख्या दहा फलकावर लागली गेली आहे, 22 धावा. तरीकीत आपण पाहतोय संघाची धावसंख्या थांबली जाते. सुरेख गोलंदाजी, त्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. नंदराज शेठ मुंगाजी यांचा, भाया शेठ म्हात्रे साहेबांचा, विकास मोरे, निलेश गायकवाड, मानव शेठ पाटील या अतिथी मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन की आपण या स्पर्धेला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर घेऊन चलतं मैदानाकडे. 22 धावा धावफलकावर फलंदाज बाद झालेत. 1-2 महत्वपूर्ण सलामीचे 2 फलंदाज बाद झालेत, भूषण वोईर आणि अमोल सिल्वन. 1 मातावर फलंदाज बाद झालेत. सुरुवात सुरेख झाली होती पहिल्या षटकामध्ये, तब्बल 16 धावा काढल्यानंतर जी गोलंदाजी झाली रोशन मात्रेच्या माध्यमातून, अप्रतिम गोलंदाजी. हा चेंडू सन्मान देतोय फलंदाज मनीष घरात. पळून काढल्या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 24 जाऊन पोहोचली आहे. 66 धावांचं वन असताना 24 धावा धावफलकावर, षटक क्रमांक 3 चालू आणि 24 धावा धावफलकावर 13 चेंडू आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल. 42 धावांचे 13 चेंडू, 42 धावा, गती वाढवावी लागेल. हरिशल अर्थातच मनीष गरत आणि वैष्णव भोईरला गती वाढवावी लागेल आपल्या फलंदाजीची, कारण चौकार आणि षटकारांची गरज असेल. 13 चेंडू, 42 धावांचे. बघा सर, विचार केला तर बरंच सामना आपण अशाच पद्धतीनं बघितलं. हा चेंडू पॅडवर आदळला, जोरदार अपील, जोरदार अपील. पंचांनी कुठल्या प्रकारचा इशारा, अर्थातच लेग बायचा इशारा असेल. एका धावेचा, एका धावेनं संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या 1, षटक क्रमांक 3 समाप्त आणि धावफलकावर धावसंख्या फक्त 25 धावा. सुरेख गोलंदाजी झाली दापोली संघाचा. तर विचार केला, जशी फलंदाजी तशीच गोलंदाजी करत असताना सुपर 4 प्रवेश केला आहे वाकडी रजनी स्पर्धेमध्ये सरपंच चषक. या स्पर्धेमध्ये बघितलं तर सुपर 4 प्रवेश केला याच दापोली संघानं. गोलंदाजी आणि फलंदाजी अप्रतिम करत असताना या मैदानावर 66 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मग सर, असं वाटत होतं की नावा संघ हे आव्हान कदाचित सहजरित्या चेस करेल किंवा सहजरित्या पार करेल, परंतु तसं पाहायला मिळालं नाही. सुरुवात तर अप्रतिम झाली होती, 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्यानंतर रोशनने मात्र 5 धावांचं षटक फेकलं. त्यानंतर ऋषी भोईरनं फक्त 4 धावांचं षटक फेकलं. 2 सफलता, व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय सुरेख षटक. 12 चेंडू, 41 धावांची गरज. 12 चेंडू, 41 धावांची गरज असेल जिंकण्याकरिता. मीट 11 नावा विरुद्ध जय हनुमान दापोली संघ. मीट 11 नावा संघाचे पॅकर्स महेश भोईर या स्पर्धेच्या आयोजक नियोजक मात्र चिंतेत थोडेसे पडले असतील, कारण कदाचित नावा संघ बॅकफुटवर जातोय. कारण 12 चेंडू, 41 धावा, मनीष गरत ऑन द स्ट्राईक. मनीष हे घातक फलंदाज आहे. रोशन गरतला दुसऱ्यांदा षटक देण्यासाठी 5 रन केलं कर्णधाराने, मात्र 1 धाव पूर्ण. एका धावेवरच समाधान मानावं लागलं. सुरेख क्षेत्रक्षण अचूक पैकी, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी हजर. 11 चेंडू आणि 40 धावांची गरज. वैष्णव भोईर अष्टपैलू खेळाडू. मित्रांनो, ज्या खेळाडूचा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीजचा किताब बऱ्याच मैदानावर पटकावणारा हा खेळाडू, भामणडोंगरी मैदानावर सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा किताब याच खेळाडूनं पटकावला आहे. अगदी 104-7 धावांची खेळी गोलंदाज आणि फलंदाजच्या माध्यमातून, परंतु या मैदानावर त्या खेळीची गरज असेल. चेंडू लॉंग ऑन क्षेत्राकडे, श्रेयस येतोय चेंडूची पकड. फेकी करणार मिळाली फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीनं सय्यानं समीकरण बदललं, मात्र समीकरण इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू, 39 धावांची गरज. 39 रन्स टू विन रिमेनिंग 10 डिलिव्हरीज. अर्थातच सामना कठीण होतोय मीट 11 नावा संघासाठी. मात्र नावा संघाकडे ती ताकद आहे, नावा संघाची ओळख ही फलंदाजीची ओळख आहे आणि ती फलंदाजी करणे गरजेचं असणार आहे या अंतिम क्षणाला. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या लाईव्ह प्रक्षेपित पाहणारे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग, मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन या प्रेक्षकांचं आणि खास करून जास्तीत जास्त कौतुक करेन ते उपस्थित याच मैदानावर, अर्थातच उपस्थित प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व तमाम क्रीडारसिकांना मी या आयोजकांच्या मध्ये वतीनं अर्थातच त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून या सामन्याकडे पुन्हा एकदा वळणार आहे. ज्या ठिकाणी चेंडू असतील 10 आणि 39 धावांची गरज.
39 रन्स टू विन, रिमेनिंग ओनली 10 डिलिव्हरीज असा सामना असेल. फलंदाज मात्र मनीष घरत आणि वैष्णव भोईर. आपण पाहत आहेत हनुमान पाटील पाटणोली अर्थातच एक आदरणीय व्यक्तिमत्व पाटणोली गावचे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. तर मी विनंती करेनच उदय भोईर ग्रामपंचायत सदस्य कुंडेवाल की आपण आपल्या शुभास्ते हनुमान पाटील पाटणोली यांचा यथोचित मान सन्मान करावा. हा चेंडू खेळून काढला काऊ कॉर्नरच्या दिशेने. संदीप चव्हाण चेंडू खाली चेंडूची फेकी करतोय. मिळाली फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली. 28 धावा धावफल कव्हर. सामना इथून कठीण होतोय. हा चेंडू जोरदार फ्ला खेळाडूमध्ये एकूण 20 फायनलचा दावेदार आतापर्यंत दापोली संघ ठरलाय. त्यामध्ये रजनी स्पर्धा मात्र 6 या दापोली संघाच्या नावावर लागल्या आहेत. अप्रतिम खेळी केली जाते. या दापोली संघाचा जर विचार केला तर आपण बघितलं तर कलंबोली नाईट स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यानंतर बामणडुंगरी नाईट स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. जासी नाईट स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. अशा प्रत्येक नाईट स्पर्धा या दापोली संघानं जिंकल्या आणि आता मात्र तेवढाच चांगला दर्जाचा खेळ करत दापोली संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना फलंदाज बाद होतोय बॅक टू पॅव्हिलियन. लगेच आपण पाहताय थँक्यू डीजे मास्टर. विकेट साठी असुराम वासकर यांनी 500 रुपयाचं बक्षीस हे ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. बॅक टू बॅक 2 विकेट पटकावणाऱ्या खेळाडूला तब्बल 500 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांची खैराट. एक विकेट साठी तर नक्कीच एक खेळाडूला 500 रुपयाचा मानकरी ठरलाय रोशन म्हात्रे. असुराम वासकर यांचं सुद्धा कौतुक केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम योगदान देत असताना 500 रुपयाचा मानकरी रोशन ठरलाय. मात्र हा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळतोय. सामना जवळजवळ दापोली संघाच्या खिशात जात असताना पदरात पडत असताना संघाची धावसंख्या 34 षटक समाप्त आणि फक्त 30 धावा. आता मात्र शेवटचं षटक अर्थातच 5-6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 36 धावांची गरज. म्हणजेच 6 चेंडू 36 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार मारावाच लागेल. 6 चेंडू 6 षटकार. रजनी स्पर्धेचं फार आयोजन पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात आयोजन पाहायला मिळतोय या परिसरामध्ये. आपण बघितलं तर पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत आता तर मार्च महिन्याच्या 3 तारखेला ओला मैदानावर रजनी स्पर्धेचं 3, 4, 5 आणि 6 असं आयोजन आपण पाहणार आहोत. मालिकावीर बाईक असेल त्या स्पर्धेमध्ये. कुंडेवाल संघाने प्रतिसाद घेतलाय, त्यामध्ये भाग घेतलाय आणि कुंडेवाल संघाला नक्कीच प्रथम प्राधान्य असेल त्या मैदानावर. शेखर वासकर आम्हाला सूचित करतायत की आम्हाला एंट्री आहे का. तर नक्कीच आपल्याला एंट्री असणारच यातील मात्र शंका नाही. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजक नेहमीच चांगलं योगदान असतं या मैदानावर. त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमच्यावरचं प्रेम नेहमीच त्यांचं जागृत असतं. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद अर्थातच मिड विकेट क्षेत्राकडे. नावा संघ अगदी बॅकफूटवर जातोय. सामना थोडा एकतर्फी होते भगत सर. आपण बघितलं तर कुंडेवाल आणि ओला मैदानावर ज्यावेळी नाईट स्पर्धा होत आहेत त्यावेळी इंट्रे अगोदरच फुल होत आहेत कारण आयोजनच तसं असतं. आज ओला मैदानावर बघितलं तर 24 संघ पॅक झाले. फक्त 3 दिवसीय स्पर्धा होती परंतु आज मात्र संघांचा हट्ट पाहून
या ठिकाणी 32 संघ खेळावे लागतात आयोजकांना, कारण संघ फार पाठी लागले. 24 संघ कधीच पूर्ण झाले होते. एवढा क्रिकेट आहे आणि एवढा क्रिकेट म्हटला तर कुंडेवाले आणि ओवला मैदानावर आवर्जून खेळण्यासाठी हे संघ येत असतात. सामना एकतर्फी होतोय, सामन्यामध्ये मजा नाही आहे, सामन्यामध्ये रंगत नाही आहे. आपण बघितले आता 3 ते 4 सामने कंटाळवाणे झाले सामने. पहिला सामना झाला होता, पारगाव संघाला पराभूत केलं, कालुंद्रे संघानं एकतर्फी सामना झाला, चांभारली संघानं मुरबी संघाला पराभूत केलं, एकतर्फी सामना झाला, त्यानंतर कांबोटे तुर्वे सामना झाला तोही एकतर्फी सामना झाला, आणि आता मात्र हा सामना पाहतो तो म्हणजे दापोली आणि न्हावा, तो सामना सुद्धा एकतर्फी अवस्थेत पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय, 6 धावांचा षटकार. थँक यू सो मच. 3 चेंडू 30 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू निर्धाव खेळतोय. बघा सर, उद्यापासून पेठ मैदानावर रजनी स्पर्धेला सुरुवात होतोय. उद्यापासून पुन्हा एकदा पेठ मैदानावर आपला प्रवास सुरू होणार आहे. म्हणजे क्रिकेट वाढलाय संपूर्ण मैदानावर. नक्कीच खऱ्या अर्थानं 15 तारखेपासून सुरू होणारी स्पर्धा असेल, 14 तारखेपासून स्पर्धा सुरू होणारी पेठ मैदानावर, म्हणजेच आजच्या रात्रीपासून ती स्पर्धा सुरू झाली आहे पेठ या मैदानावर. म्हणजे संपूर्ण महिनाभर रजनी स्पर्धेचं क्रिकेटचं आयोजन या आपल्या पनवेल तालुक्यामध्ये पाहायला मिळेल, उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळेल, या रायगड नगरीमध्ये पाहायला मिळेल. म्हणून तर रायगड क्रिकेटची पंढरी हे गीत आमचे दिनेश पाटील डेरिवलीनं का सादर केलं याचं कारण नेमकं हे आहे की रायगडमध्ये एवढी खेळाडूंची या ठिकाणी भरणी आहे, एवढे मातबर खेळाडू आहेत, एवढी चांगलं खेळ करतायत की रायगडची पंढरी म्हणून ओळखलं जातं. परंतु या ठिकाणी सामना जिंकतोय अगदी दापोली संघ. एकूण 28 धावांनी पराभूत होतोय न्हावा संघाने. 28 धावांनी दमदार विजय संपादन केलाय. जय हनुमान दापोली संघानं. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यानं संघाला सावरलं, यस रोशन जितेकर यांच्याकडनं रोशन मात्रेला 1000 रुपयाचं बक्षीस. या स्पर्धेला आमचं चांगलं योगदान देणारे रोशन जितेकर यांना सुद्धा रोशन मात्रेसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू रोशन. या सामन्याचा सामनावीर 8 चेंडू 29 धावांची दमदार खेळी करणारा प्रशांत कांबळे उर्फ फंड्या ठरला या सामन्याचा सामनावीर.